गुड मॉर्निंग सेवन क्लास सबानो काल आपण शिकलेलो होतो एचसीएफ कसे काढायचं आणि त्यानंतर त्यांची द डिव्हिजनल मेथड ऑफ फाइंडिंग द एचसीएफ हे सुद्धा शिकलेलो होतो. म्हणजे काय केलेलं होतं, द सिम्पलेस्ट फॉर्म हा टू रिड्यूस द सिम्पलेस्ट फॉर्म हे सुद्धा शिकलेलो होतो एचसीएफ मध्ये. तर बाळांनो आज आपण पुढचा पॉइंट घेणार आहोत लिस्ट ऑफ कॉमन मल्टीप्लर. हा लिस्ट कॉमन मल्टीपल म्हणजेच काय एल सी एफ. म्हणजे आता आपण घेणार आहोत पुढचा पॉइंट जो आहे लसावी काढायचा. एल सी एफ म्हणजे काय बाळांनो, लसावी. तर बघा द लिस्ट कॉमन मल्टीपल, द लिस्ट कॉमन लिहून घ्या बाळांनो मल्टीपल. द लिस्ट कॉमन मल्टीप्लर ऑफ द गिवन नंबर ऑफ द गिवन नंबर इज द स्मॉलेस्ट डिविजन नंबर्स दैट इज divisible by each of the given numbers, by each of the given numbers. तर बाळांनो बघा तर काय सांगितलेलं आहे बघा लसावी म्हणजे दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने डिव्हिजिबल करायचं आहे. म्हणजे विभाज्य अशी जी लहानात लहान संख्या येते त्याला काय म्हणायचं, एलसीएम काढणे म्हणजे लसावी काढणे. ओके तर बघा पेज नंबर 20 वर आपण पाहूया. हा पेज नंबर 20 घ्यायचं. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे बाळांनो आपल्याला काय आहे बघा, फाइंड द एलसीएम ऑफ 60 and 48. फाइंड द एलसीएम ऑफ 60 and 48 यांचे एलसीएम काढायचे आहे. हा फाइंड द एलसीएम ऑफ काय आहे 60 and 48. तर जसं की आपण टेबल आपण काढाल तर त्याच पद्धतीने काढायचं आहे बाळांनो. बघा हे घ्या 60, हेला इवन नंबर आहे, दोन न भाग जाणार जाणार ना, 2 3 6, 2 2 1 2, 2 5 10, 3 5 15, 5 1 5. ओके त्यानंतर 48, 2 2 4, 2 2 4, 2 4 8, 2 1 2, 2 2 4, 2 6 12, 2 3 6, 3 1 3. आता यांचं आपल्याला काय करायचं आहे बाळांनो, एल सी एम काढायचं आहे. तर बघा फॅक्टर्स ऑफ 60 आणि फॅक्टर्स ऑफ 48. तर 60 चे फॅक्टर कोण कोण आलेलं आहे बघा, 2 × 2 × 3 × 5. ओके अँड 48 चे फॅक्टर कोण कोण आले आहेत बघा, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3. ओके हेन्स एलसीएम ऑफ 60 and 48 इज इक्वल टू व्हाट. आता बघा बाळांनो ह्यामध्ये कोण कोण इक्वल दिसत आहे, किती वेळा संख्या आहे. हा तर बघा हे दोन इक्वल आहे, हे दोन इक्वल आहे, इथं लिहून घ्या. जरा जे जे इक्वल आहे एक समान आहे ते एक एकदा लिहून घेतला इथं, एक एकदा फक्त लिहायचं आणि जी राहिलेली संख्या आहे ही पूर्ण. हा आता 3 सुद्धा इक्वल आहे बघा यामध्ये, हा 3 सुद्धा लिहून घेतो आणि जी राहिलेली संख्या आहे बाळांनो ती पण पूर्ण लिहायची आहे. हा 2 × 2 × 3 × 5.
फोर टू जा एट, एट टू जा सिक्सटीन, हाँ सिक्सटीन इंटू का नहीं तो तुम्हें चार चार आठ अजुन सोलह सोलह गुणूले तीना पच्ची पंद्रह फिफ्टीन सिक्स नाइनटीन फिफ्टीन वन जा फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर म्हणजे टू हंड्रेड फोर्टी बघा बरोबर आहे का टू हंड्रेड फोर्टी म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं तर हे आपण फॅक्टर जसं एल सी एम सॉरी एस सी एफमध्ये पाडायचं आहे ते तसं पाडायचंच आहे त्यानंतर एस सी एफमध्ये काय घेत होतं तर ओनली वन कॉमन नंबर घेत होतो हा दोन्ही सुद्धा कॉमन नंबर घेत होतो तर यामध्ये काय करायचं आहे बाळांनो तर यामध्ये कॉमन नंबर आहे ते एक एकदा लिहायचं आहे हा ओके एक एकदा लिहिलेलं आहे आणि जी राहिलेली पदे आहेत ते सुद्धा आपण घ्यायचे आहे यामध्ये ओके आणि त्या सर्वांचा मल्टीप्लाय करून आपण एक्झाम्पल इथं म्हणजे गुणाकार करून इथं लिहायचं आहे ओके काही अवघड नाही बाळांनो ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे एस सी एफ हा जसा काढलेला आहे त्याच पद्धतीनं आपण काय करायचं आहे एल सी एम काढायचं आहे ओके तर बघा बाळांनो आणखीन एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाळांनो तर बघा नंबर आता आपण एस सी सॉरी एल सी एम काढूया एटीन थर्टी अँड फिफ्टीचा काढूया बाळांनो एटीन थर्टी अँड फिफ्टीचा त्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे बाळांनो हे जे दिलेलं आहे ते लिहून घ्या ओके तर बघा आता आपण पुढचा जो एक्झाम्पल येणार आहोत एटीन थर्टी अँड फिफ्टीनचा घेतला त्यानंतर फक्त
तीन नसेल जर दोघांमध्ये जरी असेल तो एकदा घ्यायचाच आहे बायांनो, फक्त एकदा घ्यायचा, आणि जर एकटा असेल तर एकटा घ्या। कळालं? आता 5 5 हा दोघांमध्ये आहे बघा, तर हा एकदा घ्यायचा आहे आणि फक्त 5 आहे म्हणून 5 लिहिलेला आहे। बघा कन्फ्यूज होऊ नका, जर तिघांमध्ये असेल 2 तर एकदा घेतलेला आहे, ओनली 1 घेतलेला आहे। आता समजा हा 2 फक्त दोघांमध्ये आहे, यामध्ये नाही आहे, मग फक्त हा एकदा घ्यायचा। ओके, आता 5 आहे इथं, तर हा दोघांमध्ये आहे, तिघांमध्ये नाही म्हणून हा एकदा घेतला, आणि जे राहिलेलं आहे 3 × 5 ते परत एकदा घ्यायचे। ओके, आता ह्या सगळ्यांचा मल्टिप्लाय करा, 6 × 7 = 18 75 तर 6 × 75 किती येते बघा, 6 × 75 म्हणजे 450 काहीतरी त्याचं एक्झाम्पलचं आन्सर येईल 450। बघा काय काय केलं इथं समजून घ्या, जर 2 3 वेळा आलं असेल तर एकदाच घ्या, जर 2 वेळा आलेला असेल कॉमन नंबर तरी सुद्धा एकदाच घ्या, आणि जर राहिलेली जी पदं आहेत ते एक एकदा घ्या। म्हणजे सगळ्यांचा म्हणजे काय इथं सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, लिस्ट कॉमन मल्टिप्लाय ऑफ द गिवन नंबर इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट अ डिव्हिजिबल बाय इच ऑफ द गिवन नंबर। ओके बाळांनो, तर हा झाला तुमचा काय झाला एलसीएम। ओके, त्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया, वर्टिकल अरेंजमेंट मध्ये आहे बघा, फाइंड द एलसीएम ऑफ 60 28 40। आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे, तर हे सर्व आपण जे वर्टिकल मध्ये सोडवत होतो, परंतु काय करत होतो सुट्ट सुट्ट म्हणजे वेगवेगळा विस्तार करून वेगवेगळे फॅक्टर्स पाहून काढून लिहत होतो। तर ह्या एक्झाम्पल्स मध्ये काय आहे, तर तिन्ही संख्या एकत्र मध्ये आहे। ओके, आणि ते सोडवून त्यांचा एलसीएम काढलेला आहे। बघूया तर मग काय केलेलं आहे त्यांनी, तर बघा 18 28 and 40 यांचा एलसीएम काढायचा आहे। हा जर तुम्हाला वेगवेगळं काढायला सोपं जात असेल तर तशा पद्धतीने सुद्धा काढा। आणि ही आहे वर्टिकल अरेंजमेंट, वर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी, हा म्हणजे मी जसं शिकवत आहे तुम्हाला त्याच पद्धतीनं। हा आता ही तिन्ही एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, एकत्र मध्ये घेऊन सोडवायचं आहे। तर मानून घ्या काही आवडली बाळांनो, एकदम सोपं आहे हे पण। आता पहा मी तिन्ही बॉक्स एकामध्ये करून आपण हे आपण काय करायचं आहोत, सोडवायचं आहोत। बघा तर बाळांनो, तर आपण पहिला काय करूया, 16 काय करूया भागून बघूया। हा आहे पहिली संख्या 16, ही आहे दुसरी 28 आणि ही आहे 40। तर सगळ्यांच्या एकक स्थानी युनिट स्थानी काय आहे बाळांनो, इव्हन नंबर आहे, सम संख्या आहे। तर पहिला मी ह्या 16 भाग घालवतो, 2 8 16 परत बॉक्स करा। हा त्यानंतर ह्या 2 ना परत ह्या 28 ला डिवाइड करा, डिव्हिजिबल करा, 2 1 2 2 4 8, 2 2 4 and 0 आहे तसं। बघा परत इव्हन नंबर मिळालं, परत 2 ना मल्टिप्लाय होतो, 2 4 8, 2 7 4 14 आणि 2 1 2 and 0। ओके, आता 7 हा इव्हन नंबर नाही आहे, तर प्राईम नंबर मध्ये आला होय ना, तर ते 7 आहे तसं ठेवायचं, त्याला भाग घालवायचा नाही। ओके, ही संख्या आहे तसं ठेवा। आता या संख्येना काय करायचं आहे, पहिला आपण भाग घालवायचा आहे। ओके, 2 2 4 2 5 10। ओके झालं ना, आता पुढची स्टेप काय करायची आहे बघा, आता आपल्याला हेन्सा एलसीएम तिघांचा काढायचा आहे। कसा काढायचा, तर लिहून घ्या इथं हेन्स एलसीएम ऑफ 16 28 and 40 = 2। हा तर हे
एलसीएम काढायचा आहे। तर बघा जी हा कॉमन नंबर आहे तो एकदा लिहायचा आहे आणि जे हे खालची जे राहिलेली लाइन आहे ती एकदा लिहायची आहे आणि त्या सर्वांचा गुणाकार करायचा आहे। जो उभा आहे आणि जो आडवा आहे त्यांचा सगळ्यांचा मल्टीप्लाय म्हणजे जे राहिलेली चिन्ह आहे ती बघा। तर 2 × 2 × 2 × 2 × 2 × 7 × 5 ओके। तर बघा हे तिन्ही वेगवेगळे टेबल आकायबद्दल आपण एकातच आपलं आणि त्यांचं आता मल्टीप्लाय करायचं आहे। करूया तर बाळांनो बघा 2 किती वेळा आलेला आहे आपला 4 वेळा आलेला आहे 1 2 3 4 आणि 7 × 5 ओके। 2 × 2 = 8 × 16 16 × 7 = 75 हाँ तर यांचा आपण मल्टीप्लाय करूया बघा। तर मग म्हणजे 560 आलेला आहे आंसर येतो बघा पुस्तकामध्ये आलेला आहे का आलेला आहे। तर बाळांनो अशा पद्धतीने तुम्ही वर्टिकल अरेंजमेंट म्हणजे तिन्ही एक्झाम्पल ट्राय करू शकता सोडवू शकता ओके। बाळांनो लिहून घ्या सगळ्यांनी